ठाण्यामध्ये पूर्ण ठाणे जिल्ह्याचा म्हणजे 3 लोकसभेचा हा महायुतीचा मेळावा झाला आणि याच्यामध्ये सर्व घटक पक्ष आपण बघतो की जवळपास 15 पक्षाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते या इकडे होते. हा फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा होता आणि ज्या ताकदीने या इकडे ग्रामीण भागातपासून ते प्रत्येक शहरामधनं कार्यकर्ते आले आपल्याला येणाऱ्या लोकसभेचे निवडणूक याच्यामधनं स्पष्ट होतं. सर कुठेतरी राष्ट्रवादीचे ग्रामीण भागातले नेते थोडेसे नाराज असल्याचं नाही असं बिलकुल नाही आहे. प्रमोद इंदुराव साहेब असतील किंवा ग्रामीण भागातले अजून कोण कार्यकर्ते किंवा नेते असतील त्यांच्यामध्ये कुठेही क्लेश नाही. थोडासा गैरसमज जरी असला तरी त्यांचा तो मूळ स्वभाव आहे आणि ते राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा RBI असेल बाकीचे सर्व 15 पक्ष जे सगळे याच्यामध्ये आहेत ते सगळे राजी खुशी आणि पूर्ण एका ताकदीने आपण तो चित्र हा स्टेजवरती बघितलेला आहे.